नित्या मॅडमला काय झालं तर नाही ना? त्यांना बघायला बाहेर बी नाही जाऊ शकत मी. मालकीनबाईंना शब्द देऊन अडकून बसलोय इथं. देवी आई, जोवर माझी बायको परत येत नाही तोवर तुझी पाठ सोडणार नाही मी. राजा राजा, अरे हे काय करायलायस तू? असं का करायलायस? जवर नित्या मॅडम सुरक्षित घरी येत नाहीत तवर या दिव्यावरचा हात काढणार नाही मी. अरे ते येतील की येतील ना त्या? तू तू हात काढणार राजा? हात भाजल तुझा. नको ना असं करू. कशाला त्रास करून घेतोय स्वतःला? हायडे नित्या मॅडमचा भी निर्जळ उपवास आहे तरी बी गणपतीसाठी शेतात माती आणायला गेल्या आहेत त्या. त्या जर आपल्यासाठी एवढा त्रास सहन करू शकतात तर मी त्यांच्यासाठी एवढं करू शकतो की? अच्छा नको ना तू देवी आई. शेवटी पुरीनं शोधूनच काढलं. उठ पुरी, उठ उठ, तुला उठावंच लागल. लय कठीण होती तुझी परीक्षा ही, पण नेहमीप्रमाणे पार पाडलीस. पण एवढ्यात समाधान मानू नकस. लय अवघड आहे व्रत पुढं. आता तुला जाऊन हरतालिकेची पूजा करायची आहे. महादेवाचा आशीर्वाद मिळवायचा हाय तुझ्या सौभाग्यासाठी. पोरी, एका जन्माला वालांडून हितवर आली आहेस. हार मानू नकस. हे व्रत जर पूर्ण केलंस तर गणपतीचा 10 दिवस तुझ्या घरात वास राहील. आणि तो तुला आशीर्वाद दिल्याशिवाय जाणार नाही. उठ पोरी, उठ.